नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचेर तुमगेले स्वागत। आज पळयात आयची खबरो। उत्तर कन्नड जिल्ह्यात दांडेळीत मेळ्ळो पहिलो ब्लॅक फंगस रुग्ण। कारवार संपूर्ण देश कोरोना संक्रमणाच्या विळख्यात सापडील कारणान त्रस्त असा। दिसदिसा कोरोना रुग्ण वाढत असतात म्हण सरकारान लॉकडाऊनची घोषणा करून सार्वजनिकांना घरातच राहतो सल्ला देऊन अतिआवश्य सेवेक मात्र बाहेर वसू अवकाश दिला। अशा कारणान सार्वजनिका कामधंदो आर्थिक कमाई ना जाऊन संकष्टात असून जीवन जगचे मुश्किल झाला। अशी परिस्थितीतच ब्लॅक फंगस नावाचो एक रोग दाखल जाऊन लोकांक आणि त्रासात उडयला। या भयान सार्वजनिकांक आणि कंगालकन उडयला। या ब्लॅक फंगस रोगाची लागण झाली एक रुग्ण उत्तर कन्नड जिल्ह्यात मेळ्ळो आणि जास्त भय लोकांक पडली। दांडेलीच्या सरकारी आस्पत्रेत कोरोना उपचारासाठी दाखल झाल्या एक व्यक्तीक डोळे सुजील असे झाले पळोवन वैद्यान तपासणी करून त्याचो रिपोर्ट ब्लॅक फंगसाची लक्षणं दिसून येली। त्या रुग्णाक मंगळूर आस्पत्रेत दाखल केला। दांडेली सारख्या भागात या रोगाची लागण झाली ही एक प्रकारची भयाची गोष्ट, जाल्यार करावळी भागात ब्लॅक फंगसाची लक्षणं अजूनही दिसून येयली प्रकरणां झाली नात। जाल्यार कोरोना प्रकरणांची संख्या दांडेलीत दिसान दीस वाढते आसात। आज दांडेलीत 43 कोरोना पॉझिटिव्ह केसीस मेळ्ळे। अजूनपर्यंत 1916 कोरोना पॉझिटिव्ह केसीस मेळ्ळे। 60 जण कोरोना पायान मृत झाले। सध्या 385 ॲक्टिव्ह केसीस दांडेलीत असून ब्लॅक फंगस मिळिलो हो एक भयानक रीतीचो विषय जाऊन पडला। उत्तर कन्नड जिल्ह्यात मे 24 तारखेच्यान जून 7 तारीख पर्यंत फक्त मंगळार आणि शुक्रारा मात्र जीवनावश्यक वस्तू खरेदी करच्याक अवकाश। कारवार उत्तर कन्नड जिल्ह्यात कोविड संक्रमण जावची संख्या नियंत्रणात येते ना ती थांबवण्यासाठी मे 24 तारखेच्यान जून 7 तारीख पर्यंत सरकारान जे नियम घातिल असा ते नियम आणि कठोर जातले। आता मे 24 तारखेच्यान सकाळी 6 वाजेच्यान 7 जून सकाळी 6 वाजेपर्यंत हे नियम चालू उरतले। नवीन कोविडाचा मार्गसूची प्रकार प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार मात्र सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तरकारी किराणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करच्याक अवकाश उरतलो। बाकीच्या दिवसात पहिलेच्या प्रमाणेच जीवनावश्यक वस्तू घरपोच पावीची व्यवस्था उरतली। कसले बी लग्न कार्यक्रमाक अनुमती उरची ना। ज्या वाहनाक अनुमती पत्र उरतले ती वाहन सोडून बाकीच्या वाहनाक संपूर्ण संचारबंदी उरतली। पोळे सिमेंटचेर वाहन चालकाक कटकट थांबवचे डीसीक मनवी सतीश सैल। कारवार कर्नाटकातल्यान गोवा राज्यात वयच्या वाहन चालकाक जावचे किरकिर थांबोवसाठी कारवार जिल्हाधिकारीक माजी शासक श्री सतीश सैल हेमी विनंती पत्र बरयला। डीसीक त्या पत्रात कळयला की कोविड महामारी लागून गोवा राज्यात भायर राज्याची वाहनां फिरूक निषेध केला। तेजेन कर्नाटकाच्या कारवार वाहन चालकाचेर खूप मोठो कष्टाचो डोंगर उभो झाला। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास मुक्त आशिल्ल्यान स्थानिक प्रवासी कोविड RT-PCR नेगेटिव्ह रिपोर्ट घेऊन विमानतळार आणि गोवा सीमेपर्यंत कसलीच अडचण नासतना प्रवास करू शकतात। जाल्यार तेमकां काराचेर घेऊन वचे स्थानिक वाहन चालकाक कर्नाटक राज्यात प्रवेश करूक RT-PCR रिपोर्ट हजर करची सक्ती करतात असे सैल हेमी सांगले। तसेच कारवारचे निवासी गोवा विमानतळार उतरल्यार तेमकां कारवार हाडची झाल्यार कारवारच्यान वाहन चालकाक गोवा प्रवेश दिनात आणि गोव्याच्या वाहन चालकाक कर्नाटकात प्रवेश दिनात। कारवारचे वाहन चालक गोवा विमानतळार गेल्यार प्रवाशाक हाडूक काही तासातच परत येऊ शकतात म्हण असले वाहन चालकाक सर्वसाधारण दिवसात 2 दिवसांत गोवा विमानतळार वयचे भाडे मेळतात। जाल्यार सदांच RT-PCR रिपोर्ट करूक साध्य ना। प्रवाशाच्या विमान किंवा रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचेर आधारित तेमी प्रवास करच्या वाहन चालकाक गोवा राज्यात आणि कर्नाटक राज्यात प्रवेश करूक कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सरकारान या विषयाचेर नियमात बदल करून ही सूट दिवची व्यवस्था करची आणि वाहन चालकाक गेल्या वर्षात दिल्ल्या नियमाप्रमाणे या वर्षात बी तीच सूट देऊन तेमकां सहकार्य करचे असे जिल्हाधिकारी श्री सतीश सैल यांनी मनवी केला। उळवी ग्रामपंचायत हद्दीत नेतुर्गा गावात हत्तींक घातलो धुमाकूळ। जोयडा उळवी ग्रामपंचायत हद्दीत नेतुर्गा गावात हत्तीन धुमाकूळ घातलो। हत्तीचा कळपान हंच्या गोपाळकृष्ण भागवत हंगेल्या भागाची मोठी नासधूस केली। या भागात आशिली 25 सुपारी झाडा 5 माड आणि 60 पेक्षा जास्त केळी झाडा नासधूस केली। वनक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली। गेल्या 3 वर्षाच्यान नेतुर्गा गावात हत्तीचो कळप येऊन नासधूस करते असा। ताका लागून
कायमस्वरूप उपाय करतो अशी मागणी शेतकऱ्यांनी केला। सदाशिवगडचे सराफ व्यापारी कैलासवासी राजेश भट हमका श्रद्धांजली अर्पण। पिंपळकट्टा नवरात्र उत्सव कमिटी सदाशिवगड कारवार। जी व्यक्ति समाजाक आवडता ती व्यक्ति देवाक प्रिय उरता असे म्हणतात, तशीच एक सत्यता पटून येता। सदाशिवगडचे प्रसिद्ध सराफ व्यापारी राजलक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्री राजेश भट हेमी कोविड महामारी लागून दैवाधीन जाऊन आज 12 दिवस पूर्ण जातात। मृत राजेश हेमी एक सदनशील शांत स्वभावाचे आणि परोपकारी व्यक्तिमत्वाचे आशिले। सदाशिवगडार तेमगेले सराफ व्यापारात वर्चस्व आशिले। गोरगरिबाक आणि दीनदुबळ्याक ते एक देवाच्या रूपान पावताले। तेमगेल त्या आकस्मिक मरणान गोरगरिबाले एक मायेची सावळी पैस जाला। तेमगेल कार्याची स्तुती करची तितली थोडीच असे सार्वजनिक उलयतात। जी व्यक्ति मनशा आवडता ती व्यक्ति देवा आवडता हे खरेच दिसता। तेमगेल आत्म्याक शांती मिळू म्हणून सदाशिवगडच्या नवरात्री उत्सव कमिटी पिंपळकट्टा या संस्थेच्या अध्यक्ष आणि सदस्यान कैलासवासी राजेश भट हमका भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केला। सरकारान कोविड रुग्णासाठी आयुर्वेदिक औषधाचो उपयोग करचो यत्न दत्ता कारवार। कोविड रुग्णासाठी सरकारान आयुर्वेदिक औषध वापरून उपचार करचो असे कारवारचे करुणाडू संस्थेचे अध्यक्ष यन दत्ता हेमी सांगले। प्रसार माध्यमाकडे उलयताना त्यांनी सांगले की ऋषीमुनीन आयुर्वेदिक औषध शोधून काढिले। अनादिकालाच्या त्या औषधाचेर विश्वास दवन आजपर्यंत लोक आयुर्वेदिक औषध वापरत येलात। कोरोनाची पहिली लाट ही त्यांना केंद्रीय आयुष्य खात्यान कोरोनाची लक्षणा दिशिल्याक आयुर्वेदिक औषधा कषाय पावडर गरम उदकाची वाप म्हणजे स्टीम घेऊक लिक्विड उरू ना तर रोगप्रतिबंधक शक्ती वाढवची आयुष्य 64 गुळी दिताले। जाल्यार कोविडाची दुसरी लाट ही त्यांना आयुष्य खात्यान कसलीच औषधाची पुरवणी केली ना। सरकार हेजेर कसलोच विचार करना। या आयुर्वेदिक औषधान देहाक कसलोच आड परिणाम जायना। आयुष्य 64 हे गुळी रोग प्रतिबंधक शक्ती वाढेत म्हण पहिली आयुष्य खाते रुग्णाक दिताले। जाल्यार आता सुद्धा कोविड संक्रमितांक इंग्लिश औषधा बरोबर आयुष्य खात्या मार्फत आयुर्वेदिक औषध दिवन व्हायरस निवारण जावची सारखी औषधा दिवन कोविडाचेर निर्बंध हाडचो असे यन दत्ता हेमी सरकाराक कळयले। कोरोना येले तेन्ना आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणजे आयुष इलाकेच्यान रोगाचे कोण कोण लक्षण दिसता तेमका इम्युनिटी पॉवर वाढवक म्हणजे रोगनिरोधक शक्ती वाढवण्यासाठी टॅबलेट्स कषाय पावडर आणि स्टीम घेऊचे म्हणजे वाप घेऊसाठी त्यांनी लिक्विड बी दित आशिले। तेजेन परू खूब लोकांक तेजेर बेनिफीट जाला। कित्याक म्हणल्यार हे आयुर्वेदीक औषध आसा की सायड इफेक्ट ना तेजेन आनी हे ऋषीमुनी कालाच्यान हे चणगेन आयिल्लें अशें आयुर्वेदीक औषध। जाल्यार हे खेप इतली कोरोना वाडता आसा जाल्यार बी हे आमगेले गव्हर्मेंट म्हणल्यार सरकार आयुर्वेदीक हॉस्पिटलाचे म्हणल्यार कितें आयुष इलाकेच्यान खंयची औषध दिताना हे सिमटमा खातीर आनी हेचे खातीर एक स्पेशली म्हणल्यार आयुष्य 64 म्हण एक टॅबलेट्स काडलात। तेजेर ते टॅबलेट्साचेर रोग निरोधक शक्ती वाढोवचीशे आनी हे व्हायरस कितें आसा ते मारचे आसले तेजे कितें तरी गुळी आसा ते गुळी म्हणल्यार टॅबलेट्स ते सगळ्या दिवका म्हण आमी गव्हर्मेंटा कडेन मागणी केलात आनी तशें आमी उस्तुवारी सचीव हेबाराक बी आमी लॅटर केलात। तशें म्हण हे दिल्यार कसले सायड इफेक्ट ना आनी हेजेर खूब इतले लोकांक बरें जातलें म्हण आमकां विश्वास आसा। तशें म्हण हे वट लोकांक आमी दिवं जाय म्हणून मागणी केलात। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगाच सोंपता। घरांत रावात, सुरक्षीत रावात आनी कोरोना पासून दूर रावात। व्हिडिओ लायक करा, शेअर करा आनी कॉमेंट करच्याक विसर नाकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मेळ्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आनी बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।